अतुल भातखळकर म्हणतात सत्ता समोर आल्यानंतर मोह सोडायला संघाचे संस्कार आणि देवेंद्र फडणवीसांचं काळीज लागतं असं अतुल भातखळकरांनी ट्विट केलेलं आहे की आपण बघतोय हे ट्विट मध्ये प्रचंड मोठे अर्थ सामावलेला आपल्याला बघायला मिळतोय की सत्तेचा मोह समोर असला तरी तो सोडण्यासाठी संघाचे संस्कार आणि देवेंद्र फडणवीसांचं काळीज लागतं असं भातखळकर म्हणालेले आहे। मिटकर अमोल मिटकर यांनी काय ट्विट केलंय तेही आपण बघूया। अमोल मिटकरी म्हणतात फडणवीसांनी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंच्या नावाची केलेली घोषणा हा त्यांचा मास्टर स्ट्रोक आहे। शिवसेना संपवण्याचं हे सोयीस्कर षडयंत्र आहे, हे येणार आता काळच ठरवेल। आता जी ब्रेकिंग बातमी आपण बघतोय ठाण्यामध्ये शिंदे समर्थकांकडून जोरदार जल्लोष सुरू आहे। शिंदेंच्या घराच्या बाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी बघायला मिळतीये। आत्ताची ही ब्रेकिंग बातमी ठाण्यामध्ये एकनाथ शिंदेंच्या समर्थकांकडून जल्लोष, कारण ठाणे जे आहे शिंदे हे ठाण्यातले म्हणून ओळखले जातात आणि आता या ठाण्यामध्ये अक्षरशः पेढे वाटून उत्साह साजरा केला जातोय। आत्ताचा हा मास्टर स्ट्रोक एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद देऊन शिवसेनेवर पलटवार केलेला आहे का फडणवीसांनी? शिंदेंना पद देऊन फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना डिवचलंय का? असे अनेक प्रश्न आता याचे अर्थ समोर येणार आहेत। बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवल्याचा हा संदेश आहे। शिंदे मुख्यमंत्री बनल्यानंतर शिवसैनिकांचा आता विरोध मावळणार का हेही बघावं लागणार आहे। शिवसेनेच्या सर्व आरोपांना फडणवीसांचं हे सडेतोड उत्तर आहे। आपण बघतोय भाजपनं सत्तेसाठी प्रयत्न केल्याचे सगळे आक्षेप जे आहेत हे फडणवीसांनी संपवून टाकलेले आहेत। शिंदेंना ताकद देऊन उरली सुरली शिवसेनाही संपवण्याचा हा डाव आहे का? आता असे अनेक प्रश्न अर्थ हे समोर येऊ शकतात।